दरम्यान मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी 1004 झाडं हटवण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं मंजुरी दिली आहे। यातील 454 झाडं कापली जाणार आहेत तर 550 झाडं ही हटवून पुनर्रोपित केली जाणार आहेत। ही झाडं मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरत होती, त्यामुळे प्रकल्पाचं काम आता लवकर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हा प्रकल्प 22 किलोमीटर लांबीचा आहे आणि ठाणे खाडीवर त्यासाठी पूल सुद्धा बांधला जाणार आहे। दरम्यान मुंबई पुणे अंतर 25 मिनिटांनी कमी होणार आहे। इथल्या द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेचं बांधकाम सुरू झालंय। या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेली आहे, तसंच या बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहितीही त्यांनी जाणून घेतली आहे। तर या नव्या मार्गिकेमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात होणारी रोजची वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा बसेल, तसंच अवजड वाहनांसाठी खंडाळा घाटमाथा परिसरात लागणारा प्रवासाचा वेळ हा 20 ते 25 मिनिटांनी कमी होईल असंही बोललं जात आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणाला भेट दिलेली आहे। यावेळी पोफळी इथल्या जलविद्युत केंद्राची त्यांनी पाहणी केली आहे। या दौऱ्यामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याचा त्यांनी दौरा केला।